वर्षामध्ये जगाचं स्वरूप बदललं, व्यवसायाचं स्वरूप बदललं, कन्झ्युमर्सचं स्वरूप बदललं, आपल्या राहणीमानामध्ये खूप बदल झाले. हा विचार करून इंटरनली आम्ही असा विचार केला की पुरस्काराचंही स्वरूप बदलणं गरजेचं आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे. आणि 2001 पासून जो फक्त उद्योगाला मर्यादित असा हा पुरस्कार होता, कमल उद्योग जननी पुरस्कार, याची व्याप्ती वाढवावी आणि समाज घटकातील इतर सर्वांना घेऊन ज्या ज्या महिलांनी या समाजामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे अशा सर्वांना आपण पुरस्कृत करावं असा मानस पुढे आला. खऱ्या अर्थाने माझी आजी ही उद्योग जननी होतीच, पण कालांतराने जर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन समाजामध्ये आणि परिवारामध्ये पाहिलं तर त्या खऱ्या अर्थाने एक समाज जननी होत्या. आणि असा विचार घेऊन ह्या वर्षीपासून सुहाना कमल पुरस्कार हा नव्याने सुरू करण्यात आला. अतिशय आनंद होतो आहे की आजच्या पुरस्काराला मुजुमदार सरांसारखे व्यक्तिमत्व मिळाले ज्यांच्या माध्यमातून लाखो उद्योजक घडलेले आहेत. मी सुद्धा त्याच सिम्बॉयसिसचा एक प्रॉडक्ट आहे आणि अभिमान वाटतो की सिम्बॉयसिसच्या माध्यमातून जे कार्य झालं असे मुजुमदार सर आजच्या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून लाभले. पुरस्काराची जी समिती गठन झाली त्याचे चेअरपर्सन वंदनाताई चव्हाण ह्या आणि त्यांच्याबरोबर 8 कमिटी मेंबर्स अशा पद्धतीचा एक अनबायस्ड असं कमिटी तयार झाली आणि त्यातून ह्या पुरस्कर्त्यांची निवड करण्यात आली. ह्यावर्षी हा पुरस्कार महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे, पण पुढील वर्षापासून हा पुरस्कार भारतासाठी असेल अशा पद्धतीचं एक अप्रोच आणि रोडमॅप आम्ही तयार केलेला आहे. आजच्या पुरस्कर्त्यांना 51,000 रुपये रोख सन्मानपत्र आणि ट्रॉफी अशा पद्धतीचा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आणि सुहाना कमल पुरस्काराच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी समाजामध्ये उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्यांना आज सन्मानित करण्याचा जो आम्हाला आज अपॉर्च्युनिटी मिळाली त्याबद्दल आम्ही अतिशय कृतज्ञता व्यक्त करतो. सगळ्या धोक्यात आहेत, आजार अमेरिकेचं म्हणजे आयसोलेशन, दॅट आय एम आयसोलेटेड, दॅट आय एम निग्लेक्टेड, दॅट आय एम नॉट केअर बाय समबडी, हा जो एकटेपणा आहे हा मित्रांनो अमेरिकेमध्येच काय पण भारतामध्ये सुद्धा त्याचे एपिडेमिकच्या स्वरूपामध्ये फायदा होतो की काय असं मला वाटत नाही. मेंटल इलनेस आशा निराशा वाच वाईट विचार मनात येणं, आत्महत्येचे विचार मनात येणं, हे जे अलीकडे फार कॉमन व्हायला लागलं. सिम्बायसिसमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये तर मी ही गोष्ट प्रामुख्याने पाहतो आणि अदरवाईज यू बिलीव्ह इन मी दॅट हिस मेंटल आयसोलेशन इज मोर कॉमन अमंग स्टुडंट दॅन अमंग एडल्ट्स. आणि म्हणून त्या प्रयत्न करतायत की हे टाळतात असले. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक सुंदर उपाय केलेला आहे, ते म्हणजे व्हॉलंटिअरिझम. ते वंडरफुल आयडिया नाही ती होता. मला एक सांगायचं होतं म्हणजे भारतात किती आत्महत्या होत असतील दरवर्षी. दरवर्षी भारतामध्ये जवळजवळ 180,000 आत्महत्या होतात. आपल्या पुण्यामध्ये किती होतात? आपल्या पुण्यामध्ये 1,450 वर्षाला, आणि हे प्रमाण वाढा लागलेलं आहे. अशा वेळी जे सगळ्यात महत्त्वाचं मेंटल इलनेस आणि आत्महत्या ह्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष वेधण्याकरता
त्यांनी जे काही प्रकल्प हाती घेतलेलं आहे त्यांनी आपलं आयुष्य त्याच्यासाठी दिलेलं आहे. त्याच्यासाठी मित्रांनो पुन्हा एकदा आपण जोरात टाळ्या वाजवा आणि त्यांच्यासाठी